नमस्कार नमस्कार प्रीतीज वळ मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कानूचं स्किन केअर रुटीन, जे की सगळ्यांना खूप दिवसांपासून बघण्याची इच्छा आहे। आणि मी कानूसाठी कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरते, त्याची कशी काळजी घेते, त्याचं पूर्ण स्किन केअर रुटीन आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा मला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका। माझं इंस्टाग्राम हँडल आहे प्रीतीज बळ मराठी, ज्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन डायरेक्टली तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। आपण आपल्या स्वतःच्या स्किनची नेहमीच काळजी घेतो, आपल्या स्किन विषयी आपण खूप जागरूक असतो, पण त्याचबरोबर आपल्या मुलांच्या स्किनची काळजी घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की लहान मुलांची स्किन ही खूप सॉफ्ट असते, खूप सेन्सिटिव्ह असते, आणि आपण जशी त्यांची काळजी घेतो त्या पद्धतीने मुलांची ग्रोथ ॲक्च्युली होत असते। त्यामुळे मुलांचं प्रॉपर स्किन केअर असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि कानूच्या जन्मापासून मी त्या गोष्टी फॉलो करते। कानू एवढा हेल्दी दिसतो, इतका उत्साही आनंदी तुम्ही त्याला बघता, त्यामागचं हे सगळं कारण आहे। कारण की त्याच्या स्किनविषयी त्याच्या जन्मापासून मी खूप जास्त केअरिंग आहे, खूप जास्त मी काळजी घेत असते की मला कुठल्या गोष्टी त्याच्यासाठी वापरायच्या आहे, त्याच्यासाठी काय काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याचं स्किन केअर मी कसं करते ते। सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आमच्या स्किन केअरमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याचं मसाज, जे की मी लहानपणापासून अगदी प्रॉपर पद्धतीने फॉलो करते। आणि त्याची मसाज मी कशी करते हे पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मसाज खूप महत्त्वाचं असतं मुलांसाठी, त्यामुळं मुलांची वाढ चांगली होते, त्यांचे हातपाय लांब होतात, हाईट व्यवस्थित होते आणि एकंदरीतच सगळं खूप हेल्दी असतं मसाज मुलांसाठी। सो मी मसाजसाठी लिटलोचं हे बेबी मसाज ऑइल वापरणार आहे। आणि जसं कानू मोठा झालाय, आताही मी त्याला आठवड्यातनं दोनदा किंवा एकदा जसं जमेल तसं मसाज करत असते। सो आता मी त्याला मसाजला घेते। मसाज करण्याच्या पूर्वी खाली मी एक कपडा अंथरून घेतलेला आहे, ज्यामुळे खालची जी जागा आहे ती तेलकट होणार नाही। आणि छान या स्टेप्सने मसाज करते, तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता। मसाजसाठीच्या मुलांसाठी खूप चांगल्या आहेत। आणि कानू लहानपणापासूनच त्याचं मसाज खूप जास्त एन्जॉय करतो, त्याला आता सवय झालेली आहे मसाजची। मसाज झाल्यानंतर कानूला मी छान न्हाऊ घालणार आहे। आणि न्हाऊ घालण्यासाठी इकडे मी लिटलोचं सोप वापरणार आहे। तर सोप पण इतकं क्यूट आहे ना, जेणे मुलं त्यांची न्हाऊ पण खूप छान एन्जॉय करतात आणि त्याचा स्मेल पण खूप छान आहे। कानूची न्हाऊ इकडे झाली आहे, तर कानूने छान न्हाऊ एन्जॉय केलेली आहे आणि त्याची छान छान सोप लावली कानू। आणि आता क्रीम लावणार आहे, तर कानू लावणार आहे ही लिटलोची बेबी क्रीम, मी तुम्हाला दाखवते। आणि यामुळे कानूची स्किन होणार आहे एक्स्ट्रा स्मूथ, एक्स्ट्रा सॉफ्ट, आणि कानू आणखी गडगड दिसायला लागणार आहे। आणि या क्रीमचं विशेष म्हणजे ह्या डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहेत लिटलोचे सगळे प्रोडक्ट्स, प्लस पॅराबिन फ्री आहे, त्यामुळे छोट्या मुलांसाठी अगदी चांगल्या आहेत यूज करण्यासाठी। तर ही आहे कानूची बेबी क्रीम, जी की आपण आंघोळ झाल्यानंतर किंवा फ्रेश केल्यानंतर हातपाय तोंड धुतल्यानंतर त्यांना लावू शकतो। बेबी क्रीम सोबतच लिटलोची ही रॅश क्रीम पण आहे, तुम्ही इकडे बघू शकता। आणि यामध्ये आहे व्हिटॅमिन ई, कोकोनट ऑइल आणि शिया बटर, ज्यामुळे मुलांना जर रॅशेस वगैरे झाले तर ते सॉफ्ट होतात, त्याचं इरिटेशन वगैरे होत नाही। तर जर नॅपी वगैरे तुम्ही जर यूज करत असाल तर त्याला वापरली तरी चालेल, पण उन्हाळ्याचे दिवस आहे, कुठे घामोळ आला किंवा कुठे रेडनेस वगैरे जर झाला तरी मी ही क्रीम यूज करते आणि ज्याचा खूप छान रिझल्ट आहे। आणि कानूसाठी आता मी ही क्रीम लावूया आपण। आधी कानूचं स्किन केअर करून घेऊया छान छान, हो ना बाळा? अले बाप ले, कानू दादा लो काय करतय कानू दादा,
लावतोय का? तर आता कानूचं स्किन केअर झालेलं आहे, कानूला आता मी ड्रेस घालते. तर कानूचं छान छान आवरून झालेलं आहे, कानूने छानसा ड्रेस पण घातलेला आहे आणि तरी पण अजून कानू रेडी नाही झालेला. एक गोष्ट राहिलेली आहे, जसं की उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि मच्छर खूप जास्त वाढलेले आहेत आणि बेसिकली लहान मुलांना खूप लवकर ते त्यांचं काय बोलतात शिकार बनवतात, खूप लवकर त्यांना अट्रॅक्ट करतात. सो कानू कुठेही कोपऱ्यात वगैरे जात असतो, खेळत असतो आणि त्याला कुठेही मॉस्किटो बाईट होऊ नये, त्याला मच्छर चावू नये. आणि ज्यावेळेस मुलांना मच्छर वगैरे चावतात ना, तर मुलं खूप जास्त ते खाजवतात आणि अक्षरशः जखम करतात त्यावर. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागतं त्या झालेल्या जखमेला. सो ते न व्हावं यासाठी, आणि असंही मॉस्किटो बाईट अजिबात चांगलं नाही आहे. मुलांना वेगळे वेगळे आजार होतात, मुलांनाच काय मोठ्यांनाही होता. आणि त्यासाठी ते हा लिटलोचा बेबी रेप्लियंट्स बग स्प्रे, ज्याच्यामुळे मच्छर कानूच्या जवळ पण येत नाही आणि त्याला अजिबात मॉस्किटो बाईट होत नाही. तर एकदम सिंपल आहे हा, थोडासा शेक करायचा आहे आणि कानू तिकडे बघ, पुढे बघ. आणि त्याच्या जे कपडे आहे त्यावर मी स्प्रे करत असते, ज्यामुळे वरती बघ बाळा, वरती बघ, ज्यामुळे मॉस्किटो किंवा मच्छर त्याच्या अजिबात जवळ येत नाही. एकदम सेफ आहे लहान मुलांसाठी. फक्त स्किनवर यूज नाही करायचा, त्याच्या जे क्लॉथ्स आहे कपड्यांवरच यूज करायचा आहे. आणि ज्यामुळे आपले मुलं एकदम कुठेही खेळायला गेले बाहेर गार्डनला वगैरे तरी काहीच टेन्शन राहत नाही. असा होता आजचा आपला व्हिडिओ आणि आय होप तुम्ही कानूचं स्किन केअर रुटीन सगळ्यांनी एन्जॉय केलेलं असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत ठीक आहे, बाय बाय.